नाशिकला पोलीस आयुक्त कोण येणार याबाबत अनेक तर्क वितर्क लढवले जात होते, त्यामुळे पोलीस दलातील अधिकारी कर्मचाऱ्यांचा नाशिककरांशी उत्सुकता ताणली गेली होती. बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बदलीच्या आदेशावर स्वाक्षरी झाली. विश्वास नांगरे पाटील यांची मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेच्या पोलीस सह आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. अद्याप ऑर्डर मिळाली नसली तरी ती मिळताच 1-2 दिवसात आयुक्तपदाचा कार्यभार सोडावा अशी माहिती नांगरे पाटील यांनी बुधवारी दुपारी दिली. नांगरे पाटील 25 फेब्रुवारी 2019 रोजी नाशिकचे पोलीस आयुक्त म्हणून रुजू झाले होते. सराईत गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी त्यांनी मोक्का तडीपारी स्थानबद्धतेसारख्या कारवायांना प्रधान दिले. महिलांना सुरक्षित वाटावे यासाठी निर्भया पथक कार्यान्वित केले. पोलिसांचे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य चांगले राहावे यासाठी त्यांच्या ड्युटीच्या वेळा 12 तासावरून 8 तासावर आणल्या. असे नांगरे पाटील यांची बदली आता पुणे केली आहे. तर 1999 बॅचचे IPS अधिकारी दीपक पांडे यांची राज्य सरकारने नाशिकच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती केल्याचे खात्री लायक वृत्त आहे. यापूर्वी पांडे यांनी हे राज्य सरकारच्या सुधार सेवाचे विशेष पोलीस महानिरीक्षक, महाराष्ट्र राज्य पोलीस हाऊसिंग अँड वेलफेअर कॉर्पोरेशनचे विशेष महानिरीक्षकांनी सहसंचालक म्हणून काम पाहिले आहे.